सहाच्या सहा बातम्यांमध्ये दुसरी बातमी उदयनराजे भोसलेंची. खासदार उदयनराजे भोसलेंवर कारवाई होणारच अशी ग्वाही दिली आहे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यावर साताऱ्यात काल रात्री कारवाई करण्यात आली नाही अशी माहिती केसरकर यांनी दिली. पोलीस योग्य वेळी कारवाई करतील असं सांगत गृहराज्यमंत्र्यांनी पोलिसांची पाठराखण केली. उदयनराजे यांच्या आवाजाचा नमुना पोलिसांना घ्यायचा आहे, तो ते कधीही घेऊ शकतात असे त्यांनी म्हटले. खंडणी आणि मारहाण प्रकरणी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयानं उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यानंतर ते बरेच दिवस अज्ञातवासात होते. शुक्रवारी ते अचानक साताऱ्यामध्ये दाखल झाले, मात्र यावेळी त्यांना अटक न झाल्यानं पोलिसांवर सवाल उपस्थित झाले. ही जी केस आहे, या केसच्या संदर्भात चार्जशीट फाईल ऑलरेडी झालेली आहे. सर्व प्रमुख आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उदयनराजेंची जी पोलिसांना गरज आहे ते त्यांचं व्हॉईस सॅम्पल घेण्यासाठी आवश्यकता आहे. त्याप्रमाणे लवकरच पोलीस त्या संदर्भातली आवश्यक ती कारवाई करतील, त्यांना कोर्टाच्या समोर हजर स्वीकारतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.